नमस्कार, मी संजीव साठे पाटील। आपण पाहताय यूट्यूब चॅनल आवाज कुणाचा। आपण सध्या उभे आहोत औरंगाबाद शहराच्या दक्षिणेला ज्या डोंगररांगा आहेत त्या डोंगररांगांच्या या परिसरामध्ये आपण सध्या उभे आहोत। औरंगाबाद शहरातील देवळाई चौकापासून साधारणपणे 3 ते 4 किलोमीटर अंतरावर हा साई टेकडी परिसर आहे। देवळाई गावापासून अगदी जवळ असलेल्या या परिसरात निसर्ग संपन्न अशी अनेक ठिकाणे आहेत। या ठिकाणी साईबाबांचे छोटे मंदिर असून मोठ्या प्रमाणात साई भक्त येथे येत असतात। येथे साईबाबांची भव्य मूर्ती विराजमान आहे। साई मूर्तीच्या अगदी समोरच्या टेकडीवर एक दर्गा आहे। साई टेकडी परिसरामध्ये वन विभागाने वन पर्यटनासाठी वन उद्यान उभे केलेले आहे। या वन उद्यानाची आजची अवस्था जरी चांगली नसली तरी या ठिकाणी भविष्यामध्ये एक चांगलं वन उद्यान या ठिकाणी उभं राहणं हे गरजेचं आहे। शहरातील पर्यटक व निसर्गप्रेमी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात आणि निसर्गाचा आनंद लुटत असतात। विशेषतः सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि निसर्गप्रेमी या ठिकाणी भेट देत असतात। या परिसरात पर्यटकांसाठी अद्याप कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध नाहीत। भविष्यात त्या निर्माण होणे हे खरे तर गरजेचे आहे। साई टेकडी परिसरात अगदी उंचावर गांधीली येथे MGM या संस्थेचे कृषी विज्ञान केंद्र व कृषी महाविद्यालयाचा परिसर आपल्या दृष्टिक्षेपात येतो। साई टेकडीच्या परिसरातून नवीन सोलापूर धुळे हा राष्ट्रीय महामार्ग जात आहे। येथूनच आपण जर बघितलं एक नजर टाकली तर औरंगाबाद शहराचं सुंदर असं दृश्य आपल्या दृष्टिक्षेपात येतं। अशा या निसर्गरम्य साई टेकडी परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीनं विकास होणं खरे तर गरजेचं आहे आणि त्यानंतर आणखी मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी निश्चितच येतील। आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।